अहमदनगर जिल्ह्यामध्ये नुकतीच पाण्याची पाईपलाईन फुटून अनेक समाजाची घरं उद्ध्वस्त झाली होती. अनेक समाज रस्त्यावर आला होता. त्यांच्या आधार न्यूजने त्याची दखल घेत त्वरित बातमी प्रदर्शित केली होती. याचीच दखल घेत रोटरी क्लब ऑफ मिड टाऊन अहमदनगर व स्थानिक अभियंते असतील त्यांनी त्यांच्या मदतीला त्वरित धावून गेले व त्यांना जी मदत लागत होती ती त्वरित पुरवली गेली. त्यामुळे स्थानिक जे सरपंच आहेत त्यांनी आधार न्यूजचे व रोटरी क्लब ऑफ मिड टाऊनचे आभार मानले. आधार न्यूजशी बोलताना काय म्हणाले बघूया आमचे प्रतिनिधी रावसाहेब वरपे यांचा हा रिपोर्ट. माझ्या नांदगावमध्ये महानगरपालिकेची पाईपलाईन फुटली होती. त्या पाईपलाईन फुटल्याची बातमी आधार न्यूजने सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये दाखवलेली होती. त्याचा त्या गोष्टीचा हे म्हणून की ही ज्यावेळेस बातमी पूर्ण महाराष्ट्रभर एकाच वेळेस पोचली आणि आमच्या अहमदनगरमधील रोटरी क्लब ऑफ अहमदनगर मिड टाऊन या संस्थेने ज्यावेळेस ही बातमी बघितली त्यांनी तात्काळ लगेच मला फोन केला. संस्थे अध्यक्ष असतील तसे त्यांच्यासोबत असणारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे डोंगरे साहेब यांनी तात्काळ मला फोन केला. विचारलं की सरपंच गावची परिस्थिती काय तर लोकांची परिस्थिती काय. मी सांगितलं साहेब हे या ठिकाणचे 3 कुटुंब मी शाळेमध्ये स्थलांतरित केलेले आहेत. त्यांच्या जेवणाची राहणी त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तर त्यांना संसार उपयोगी वस्तूची गरज आहे. त्यावेळेस तात्काळ या संस्थेनं आज या ठिकाणी आम्हाला येऊन या लोकांना किराणा आणि भाजीपाल्याची मदत केलेली आहे. तर खरोखर या रोटरी क्लब ऑफ अहमदनगर मिड टाऊन या संस्थेचे अध्यक्ष आणि सदस्य यांचे मी खरोखर अगदी शतश आभारी आहे. कारण ही संस्था कायम संकटकाळी माझ्यासोबत आमच्या याच्यासाठी धावून येत असते. मागच्या वर्षी कोरोनाच्या काळामध्ये या संस्थेनं फार मोठं काम केलेलं होतं. कारण त्यावेळेस होम क्वारंटाईन आम्ही लोकांना करत बाहेर गावून आलेल्या लोकांना आम्ही होम क्वारंटाईन करत होतो आणि होम क्वारंटाईन केलेल्या लोकांच्या 14 दिवस त्यांना घरात ठेवलं जायचं. अशा परिस्थितीमध्ये या लोकांना हात मोलमजुरी करून खाणाऱ्या लोकांना खाण्यापिण्याचा प्रश्न तयार व्हायचा. बरं ते लोक आमच्यासोबत भांडायचे. आमचे जेवणाची सोय करा आमची व्यवस्था करण्यात आम्हाला कामाला बाहेर जाऊ द्या. या लोकांना बाहेर पडून देता येत नव्हतं. त्यावेळेस गेल्या वर्षीही लॉकडाऊनच्या काळामध्ये या रोटरी क्लब ऑफ अहमदनगर मिड टाऊन या संस्थेनं आम्हाला जवळजवळ क्विंटलभर तांदूळ भाजीपाला आणि तेल आणि असा बऱ्याचशा काही वस्तू त्या काळी या संस्थेनं आम्हाला दिल्या होत्या. खरोखर अगदी संकटकाळी आणि गरजेच्या वेळी धावून येणारी या संस्था. या संस्थेचे पुन्हाशा एकदा मी माझ्या गावच्या वतीनं शतशः आभार मानतो आणि इथून पुढे असं सहकार्य या संस्थेचं राहील अशी अपेक्षा ठेवतो. धन्यवाद.